हॅलो हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती. आज दोन अमोल परत एकत्र आलेले आहेत, ते गप्पा मारणार आहेत. भारताची जी पुण्यात मॅच झाली, त्या पुण्याच्या मॅचला अमोल कराडकर होता, आदित्य जोशी होता, अमोल गोखले होता. त्या मॅच बद्दल, अमोल आणि आदित्य पोचलेत मुंबईला, टीम ऑलरेडी आता धर्मशालाच्या मार्गावरती आहे. एक मोठा अपडेट आहे, एक प्लेअर कमी जाणार आहे धर्मशाला, तर त्याच्यावरती गप्पा मारूयात. अमोल, करूयात सुरुवात. येस, हार्दिक पंड्या अखेर बीसीसीआयने ऑफिशियल देखील केलं आहे. टीम एअरपोर्टला निघाली तेव्हा मी हिंदूसाठी लिहिलं की हार्दिक पंड्या, सी द सिम्पल पॉइंट इज त्यांनी, त्याचा लेफ्ट फूट इंजुरी आहे, मसल इंजुरी आहे, मायनर मसल टेअर आहे, आणि त्याच्यामुळे तो टीम धरमशाळेला गेली तरी तो जाणार आहे बँगलोरला. तिकडे त्याला कॉर्टिझॉनचा शॉट दिला जाणार आहे, कॉर्टिझॉनचं इंजेक्शन, की जे सिम्पल भाषेत ते पेन रिलीविंग इंजेक्शन असतं, त्यांनी सूज लवकर कमी होते, त्याच्यामुळे मसल टेअर जो आहे तो लवकर भरून यायला मदत होते. जर 10 ते 15 दिवस लागणार असतील तर ती गोष्ट 7 ते 10 दिवसात होते. म्हणजे आत्ता टीम होप करते की धरमशाळेला मॅच नाहीये 22 तारखेला, न्यूझीलंड तिकडे हार्दिक नाहीये, त्याच्यानंतर पुढची मॅच एकदम 29 तारखेला. त्यामुळे हार्दिकची इंजुरी झाली 19 तारखेला, तर 29 तारखेपर्यंत पुढची मॅच जी आहे तोपर्यंत हार्दिक उपलब्ध होईल अशी भारतीय संघाला आशा आहे. कारण तर 29 ची मॅच इंग्लंड विरुद्धचा क्रिटिकल मॅच आहे, आणि हार्दिक पंड्याचं महत्व हे आपण याच्या आधी देखील अधोरेखित केलेलं आहे. येस, म्हणजे जे टीमकडनं ऑफिशियल अपडेट आलाय त्याच्यात त्यांनी क्लिअरली म्हटलेलं आहे की हार्दिक पांड्या डिरेक्टली लखनौला जाणार आहे. म्हणजे जसं शुभमन गिल गेला नव्हता दुसऱ्या मॅचला, आपल्या दिल्लीच्या मॅचला डायरेक्ट अहमदाबादला गेला, तसा हार्दिक पांड्या पण एक स्टॉप स्किप करून लखनौला जाणार आहे. पण अमोल, हार्दिक पांड्याविषयी बोलतोच आहे, तर तू आता न्यूझीलंडसाठीच्या मॅचकडे आपण थोडस लक्ष वळवूयात, कि मग टीम बॅलन्सचं जे काही गणित आहे ते कसं गडबड होणार आहे. म्हणजे आता काल रात्री हाच विचार चालू असणार आहे सगळ्यांच्या मनात की हार्दिक नाही आता कोणाला घ्यायचं. राईट, आणि त्याच्यामुळेच ती इंजुरी जेव्हा झाली तेव्हाच असं सगळ्यांचं मत होतं की याच्यामुळे फक्त हार्दिक पंड्याचाच बॅलन्स नाही गेला तर भारतीय संघाचा बॅलन्स गेला. हार्दिक पंड्या 6 नंबर, रवींद्र जाडेजा 7 नंबर, हे दोन खेळाडू भारताला ऑटोमॅटिक 6 बॉलिंग ऑप्शन आणि कमीत कमी 7 बॅटिंग ऑप्शन, कदाचित 8 जर 8 नंबरला तुम्ही कोण खेळता त्याच्यावर, हे आपोआप होतं. ओके, कुठल्याही दुसऱ्या टीम मध्ये 2 जेन्युइन ऑलराऊंडर नाहीयेत, ओके, एवढ्या क्वालिटीचे. आणि त्याच्यामुळे आता प्रश्न उद्भवणार आहे की करायचं काय. मॅच धरमशाळे ते टर्निंग ट्रॅक असायची शक्यता खूप कमी आहे, म्हणजे हार्दिकच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला नंबर 6 वर घ्यायचं आणि मग शार्दूलच्या ऐवजी मोहम्मद शमीला घेऊन 5 स्पेशलिस्ट बॉलर. कारण काय, 5च बॉलर्स असतील तर शार्दूल ठाकूरवर 10 ओव्हर्स टाकायची भिस्त ठेवायची का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे एक बदल करून चालणार नाहीये, एक हार्दिक पंड्या हा 2 महत्वाच्या खेळाडूंचा रोल निभावतो, त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 2 बदल करावे लागणार कॉम्बिनेशन मध्ये. येस, आणखीन मग तुझं पिच काय असते, म्हणजे तू जर का सांगितलं तुला की धरमशाळेचं पिच काय आहे तुला माहिती आहे, तर तू काय बदल करशील, म्हणजे सूर्या आणि शामी स्ट्रेट अवे. मला आत्ता तरी ते सर्वात संयुक्तिक वाटतंय, ज्याला आपण साध्या मराठीत लॉजिकल म्हणतो, की सूर्या आणि शामीनी आत यायचं आणि हार्दिक आणि शार्दूल दोघ जण 11 नसावेत असं आत्ता तरी वाटतंय. पण आत्ता कसं आहे, आत्ता हा एपिसोड जोपर्यंत रेकॉर्ड होईल तोपर्यंत चार्टर फ्लाईटनी टीम पुण्याहून धरमशाळेला गेली असेल, त्यानंतर सेटल होईल, मॅच सुरू व्हायला त्याच्यानंतर जवळजवळ 48 तास असतील, त्याच्यामुळे अजून थोडा वेळ आहे. बिट्टी धरूया की अजून काही गडबड कोणाच्या तब्येतीत किंवा इकडे होणार नाही, म्हणजे पुण्यात खूप गर्मी होती, धरमशाळेत थंड हवेच्या ठिकाणी, प्लस तिकडे टेम्परेचर ऑलरेडी कमी झालंय, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट नंतर होपफुली अजून काही गडबड न व्हावी. हा, म्हणजे कोणाला सर्दी ताप वगैरे होऊ नये थोडक्यात. आणखी पुण्यात डास पण चावले नाहीत ना फारसे कोणाला बाबा. होपफुली तुम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी सुंदर व्यवस्था केली होती, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव पुण्यात कितपत असेल खूप चांगलं. सो पुण्यात मी तो ओव्हरफ्लो नावाचा एक एरिया आहे जिथे जास्तीच्या पत्रकारांना अकोमोडेट केलं होतं, तिथे काय मी बसलो होतो बाहेर संध्याकाळी, खरंच सांगतो
की इतकी छान हवा होती, गार वारं, मस्तपैकी सनसेट वगैरे दिसतोय, फारच सुंदर वातावरण मॅच बघायच्या दृष्टीने. पण अमोल, तू एक साधारणत जानेवारी नंतर पहिल्यांदा पुण्यात मॅच कव्हर केलीस परत, तर अर्थात एमपीएलच्या मॅचेस वगळत, तर तुझा अनुभव काय होता मॅचचा? सी, मॅचचा अनुभव जाऊ दे, ओके. मॅच संपल्यानंतर प्रेक्षकांना जे काही सहन करावं लागतं ते जाऊ दे, पण मॅच लक्षात कशासाठी राहणार आहे? मॅच विराट कोहलीने पुन्हा एकदा पुण्यात येऊन अपोजिशनला तोडलं, ओके. गंमत अशी झाली की कालच्या सामन्यात सुरुवातीला, चेसच्या सुरुवातीला, जेव्हा रोहित शर्मानी पॉवर प्ले पुन्हा एकदा तोडत, तेव्हा एक गंमतशीर स्टॅट समोर आलं की वर्ल्ड कप मध्ये भारतासाठी, सॉरी, वर्ल्ड कप मध्ये भारतासाठी चेस करताना सर्वात जास्त बाउंड्री, सर्वात जास्त रन्स आणि सर्वात जास्त सिक्स रोहित शर्मानी केले आहेत. आणि त्याच्यानंतर काहीच वेळानंतर विराट कोहलीने पुन्हा एकदा अधोरेखित केलं की चेस मास्टर कोण आहे. आणि ज्या पद्धतीने विराटने 100 केले ना, म्हणजे ते टिपिकल विराट कोहली पद्धतीने होते, की काहीही जाणवलं नाही की अरे हा पोचला कसा. जोपर्यंत तो 80 क्रॉस केले होते, जोपर्यंत स्टँड मोकळे व्हायला लागले होते, रादर विराट कोहली 60 मध्ये असताना भारताला 50 रन उरलेत, ते गौंजावरून जाताना जो काही ट्रॅफिक जॅम लागतो त्यामुळे प्रेक्षक हळूहळू विखरायला लागतात. जे थांबले त्यांना 2 ओव्हर मध्ये लक्षात आलं अरे थांबा, जाण्यात अर्थ नाहीये, कारण ते 100 होऊ शकतात, ओके. आणि त्याच्यामुळे जे थांबले त्यांच्या डोळ्यांचं पारणं जास्त फिटलं असं मला वाटतं. जे गेले लवकर त्यांचा विशेष लॉस झाला नाही, पण विराट कोहलीने पुन्हा एकदा दाखवून दिले. आणि जसं आपण सुरुवातीला म्हणत होतो स्पर्धेच्या, की जर भारताला 2011 ची पुनरावृत्ती करायची असेल तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचा एक मोठा वर्ल्ड कप व्हायला पाहिजे, जे पहिल्या 4 सामन्यात तरी झालंय. तुला काय वाटतंय? एक आता ती ग्रेट थिअरी येते ना की इज इंडिया पिकिंग टू अर्ली, तुला काय वाटतंय? मला वाटत आता प्रत्येक मॅच आतापर्यंत जी आहे ती आपण कन्व्हिन्सिंगली जिंकलोय. आता पुढच्या मॅचला परत पत्रकार परिषद ज्यावेळी होईल त्यावेळी हा प्रश्न 100% विचारला जाणार आहे की आतापर्यंत तुम्ही सगळ्या मॅचेसमध्ये चेस केलंय. कालही हा प्रश्न आला पत्रकार परिषदेत की तुम्ही सगळ्या मॅचेसमध्ये चेस केले, तुम्हाला पहिली बॅटिंग करायची वेळ आली तर काय येईल, हे सगळं प्रश्न आहेत. पण माझ्या दृष्टीने असं होणार आहे की तुम्ही एक मॅच कुठली तरी हरा, म्हणजे आता उदाहरणार्थ न्यूझीलंड विरुद्धची मॅच जर हरलो आपण धरमशालेमध्ये, तर परत हा प्रश्न की अरे यार परत न्यूझीलंड विरुद्धच कसे हरलो, तिथे धरमशालेला फास्ट पिच होतं, मग तिथे मॅच कशी ठेवली, हे सगळे प्रश्न परत येतील. त्यामुळे जोपर्यंत जे मोमेंटम टीमला मिळालेलं आहे ते तसंच कॅरी फॉरवर्ड करणं महत्वाचं आहे. म्हणजे वेदर यू आर पिकिंग टू अर्ली ऑर यू आर पिकिंग टू लेट ह्याचा विचार करण्यापेक्षा आत्ताचा मॅच काय आहे, ओके ही सिच्युएशन आहे, टीमनी दाखवून दिलंय, बॅटिंग पिच जरी असलं, सुरुवात चांगली झाली असली, ठीक आहे, मिडल ओव्हर्स मध्ये अख्खा गेम परत खेचून आणा, 250 टार्गेट आहे, आरामात चेस करा, गेम संपवा, ऑन टू नेक्स्ट वन, हा जवळपास टेम्पलेट झालेली आहे असं मला वाटतंय. म्हणजे मी आपण जे मॅच आदल्या दिवशी लाईव्ह केलं त्याच्यातही मी म्हटलं होतं थोडीशी परत हे करायचीच आहे, तर की रोहित शर्मा किती रन करणार हे आतापर्यंत सांगत आलो होतो. मॅचच्या वेळेस जे प्रेडिक्शन केलं त्यात मी सांगितलं होतं की विराट कोहली खेळेल, तेही झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की काही चिंता करायचे कारण नाहीये, जे आहे ते होऊ द्यात. पण विराट कोहली विषयी मला तुला प्रश्न विचारायचा आहे. तू जो द हिंदू साठी प्रश्न विचारलास बांगलादेश कॅप्टन जो होता कालचा स्टँड इन कॅप्टन शांतोला आणि शुभमन गिल जो आला होता त्याला, तर त्या वाईडचं नक्की झालं काय? म्हणजे दोन वाईड आपल्या इंडियन क्रिकेटच्या इतिहासात फेमस होणार आहेत, एक अश्विननी सोडून दिलेला आणि एक अंपायरनी सोडून दिलेला, तर त्याच्यावरती घडलं काय? तो जो वाईड होता विराटने 100 केले, आता ऑब्व्हियसली शुभमन गिल म्हणू शकला नाही की नाही, त्यांनी थोडीशी हिंट दिली पण तो म्हटला की इंटेन्शनल असेल असं वाटत नाही. शांतोने सांगितलं नाही बिलकुलच इंटेन्शन नव्हतं, बॉल अचानक घसरला हातात न वगैरे, अशा अचानक गोष्टी होतात आपल्याला माहिती. मुद्दा असा आहे की जे सगळ्यांना असं वाटतंय ना की विराट कोहलीचे 100 व्हावे म्हणून अंपायरने मुद्दाम वाईट दिला नाही, किंवा दुसरा एक प्रश्न उद्भवतो की निगेटिव्ह बोलिंग अलाउड नाहीये त्यामुळे अंपायर म्हणू शकतो की नाही बुवा, तर थांबा. आयसीसीने मागच्या वर्षी रूल जो बदलला आहे की जो रूल आपण गल्ली क्रिकेटमध्ये खेळायचो ना एकेकाळी, तो रूल आता ऑफिशियली आयसीसीने केलेला आहे की बॉल पास होताना जिथून जातो त्याच्यापेक्षा ओरिजिनल बॉल रिलीजच्या वेळेस बॅटर जी स्टान्स घेताना नॉर्मल बॅटिंग पोझिशन मध्ये काय होता
तो विचार करून अंपायर वाईट ठरू शकतो. म्हणजे विराट लेग स्टंप गार्ड घेऊन नंतर आत आला त्याच्यामुळे तो वाईट दिला गेला नाही असं आत्ता वाटतंय. त्याच्यात असं नाहीये की विराटची 100 व्हावी असं अंपायरला वाटलं म्हणून. आता तेव्हा असं झालं की विराट 100 उंबरड्यावर होता त्याच्यामुळे हे वाटणं हे स्वाभाविक आहे. पण याच्यातही कॉन्स्पिरसी थिअरी असं नाहीये. हा फक्त बेसिक रूल बदलले. म्हणजे क्रिकेट हा अननेसेसरीली कॉम्प्लिकेट केला जातो पण गेली काही वर्ष आपण रूल जे सिम्प्लिफाय केले जातात त्यातलं हे उदाहरण आहे की साधा रूल ठेवा की बॅट म्हणजे बॅटिंग पोझिशन स्टान्स घेतल्यानंतर तुम्ही कुठे होतात हे फॅक्टरिंग होईल. जसं आपण म्हणतो की जो नॉन स्ट्रायकिंग लेनचा रनआउट तर त्यात काही वॉर्निंग द्यायची गरज नाही काही करायची गरज नाही. तुम्ही बॅट आत टेकवणं हे तुमचं काम आहे. बॉल टाकेपर्यंत टेकवा नाही सिम्पल गोष्ट आहे. हा म्हणजे मी आता तेच तू म्हणताना ऐकतो म्हणजे आता असं येऊ शकतं की नंतर कुठला तरी एक वाईड अंपायर देणार नाही आणि लोक चर्चा करतील अरे हा वाईड होता ही एक रन मिळाली असती तर काहीतरी स्कोअर मध्ये बदल झाला असता. हे नक्की 100% होणार आहे असं वाटतं तुला की हा वाईड द्यायला पाहिजे. आणि चर्चा तर होणार म्हणून तर आपण स्पोर्ट्स गट्टावर चर्चेवर पडदा टाकायचा प्रयत्न करतो ना. येस नक्की नक्की. आणखीन मला वाटतं आजच्या मॅच साठीचे आजचे मुद्दे संपलेले आहेत पण न्यूझीलंड बद्दल एक जाता आता कमेंट करूया कारण की ते अत्यंत चांगलं खेळतायत आणि आता टॉप ऑफ द टेबल क्लॅश असणार आहेत. तर तुला त्या मॅच बद्दल तुझं ओपिनियन काय? येस या मॅचचं महत्व तू म्हणलंस तसं दोनच संघ आहेत की जे आतापर्यंत एकही सामना हरलेले नाहीये त्यातला एकच संघ होणार आहे. तो कुठला होणार आहे मला माहिती नाही. मला फक्त तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून किंवा श्रोत्यांकडून जाणून घ्यायचंय की केन विल्यमसनला न्यूझीलंड जास्त मिस करेल का हार्दिक पंड्याला भारत जास्त मिस करेल? माझ्या दृष्टीने हार्दिक पांड्या म्हणजे केन विल्यमसन 4 पैकी 3 मॅचेस नव्हता आणि त्या ह्याच्यातही त्यांनी व्यवस्थित खेळ केला. म्हणजे रचिन रवींद्र जो आहे तो त्यांनी 3 नंबरला येऊन व्यवस्थित कामगिरी केली. म्हणजे माझ्या दृष्टीने हार्दिक पांड्या जसा भारतासाठी महत्वाचा आहे तसा रचिन रवींद्र एका पॉइंटला महत्वाचा आहे कारण की तो क्रुशियल 3 नंबरला बॅटिंग करतो आणि लेफ्ट आर्म स्पिनर असल्यामुळे मिडल ओव्हरमध्ये मिचेल सँडर बरोबर गेमही कंट्रोल करतो. म्हणजे त्याच्यावरती आपण रीलही केलेलं आहे तेही तुम्ही नक्की बघा. तर मला वाटतं की केन विल्यमसनला जेवढं मिस करेल त्याचं लीडरशिप म्हणा किंवा त्याचा जो पर्सोना आहे तो जेवढा मिस करतील ना त्याच्यापेक्षा भारताला हार्दिक पांड्याची उणीव नक्की जाणवणार आहे 100%. तुला सहमत वाटत असेल ना? सहमत. येस. तर आत्ताचा हा आत्ता तरी आपण थांबूयात.